तर या निमित्ताने मी काल आपल्याशी तर बोललेलो आहे, तसं काल आणि आजमध्ये आणखीन काही फरक मतांमध्ये तर पडलेला नाहीच आहे, तो पडणार नाही आहे, तरी तुम्हाला काही विचार असेल तर विचार. क्या कहूँ, सारे लोग देख रहे हैं, सारे लोग देख रहे हैं. मैंने कल मेरे भाषण में कहा कि पहले राजनीति में पक्ष पार्टी तोड़ना ही कोई नई बात नहीं थी, लेकिन अब पार्टी चुराने लगे हैं और उस पार्टी पर दावा बोलने का एक समय शुरू हो गया है जो गलत है. जैसे मेरे पार्टी के बारे में शिवसेना, ये नाम मेरे पिताजी ने, मेरे दादाजी ने दिया था, वो नाम तो मैं किसी को लेने नहीं दूंगा. वो नाम देना इलेक्शन कमीशन का अधिकार ही नहीं है. चुनाव चिन्ह देना या नहीं देना वो उनका अधिकार है, लेकिन पार्टी का नाम वो नहीं दे सकते. तो पार्टी का नाम तो मेरा ही है और वो मेरे पास ही रहेगा. अगर इलेक्शन कमीशन चाहते हैं तो यहाँ आकर लोगों के साथ बात करके देखें, लेकिन मेरे पार्टी का नाम वो नहीं दे सकते, पार्टी का नाम वो नहीं बदली कर सकते, वो उनका अधिकार ही नहीं है. इलेक्शन कमीशन या कमिश्नर, चुनाव के दरमियान जितनी सारी बातें हैं, हम नियमों का पालन कर रहे हैं नहीं कर रहे, वो सारी बातें देखना उनका काम है. पार्टी का नाम बदलना उनका काम नहीं, नहीं तो हम उनका नाम बदली कर सकते हैं, तो उनकी क्या प्रतिक्रिया होगी. प्रकाश आंबेडकर लेकिन संगठन इस बातों में कोई तथ्य नहीं है. सर, प्रकाश आंबेडकर ने म्हटला आहे की महाविकास आघाडीचा शेअर शेटिंग जे आहे त्याला लवकर करायला उद्धव ठाकरे यांनी, आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव मागितलेला आहे, त्याला जवळपास 1-2 महिने झालेले आहे आणि त्यांच्याकडनं प्रस्ताव आल्यानंतर साहजिकच आहे त्याच्यावरती व्यवस्थित चर्चा केली जाईल आणि पुढे बघू कसं जाईल. सोडून द्या, या सगळ्या गोष्टी ह्या तात्कालिक असतात. काही लोकांना काही काळापुरतं महत्त्व मिळतं, नंतर ती लोक लोकांच्या जनतेच्या आठवणीत सुद्धा राहत नाही, तर अशाबद्दल आपण न बोललेलं बरं. बरं, हे त्यांचं जर असं म्हणणे असेल तर मी हॉस्पिटलमध्ये असताना रात्री हुडी वगैरे घालून गुप्त भेटी कोणी घेतल्या होत्या, याचे उत्तर त्यांनी द्यावं. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो आणि बरोबर आहे मला हलता येत नव्हतं, त्यावेळेला ह्यांच्या हालचाली जोरात चालल्या होत्या, रात्रीच्या गाठीभेटी चालल्या होत्या, पूजा अर्चा चालल्या होत्या, त्याचं त्यांनी उत्तर द्यावं. अमरावती जिल्हा हा शिवसेनेचा भाले किल्ला राहिलेला आहे, अमरावती जिल्हा हा शिवसेनेचा भाले किल्ला आहे, याच्यात अमरावती खासदारकीचा दावा म्हणजे गेल्या अनेक वर्ष शिवसेना जिंकत आलेली आहे. गेल्या वेळेला थोडी जी काही चूक झाली म्हणून कारण नसताना काही लोक बसली, पण मी तुम्हाला म्हटलं तसं काही लोकांचं महत्व काही काळापुरतं असतं, नंतर लोक त्यांना विसरून जातात. बघा, मी तर मुख्यमंत्री नाही आहे, त्याच्यामुळे आत्ताच्या विस्ताराबद्दल मी काही सांगणं बरोबर नाही आहे. तुमच्याकडे काही आतील गोट्यातील बातमी असेल तर ती तुम्ही उलट मला सांगा. पण मी काल अरविंद सावंत माझ्याबरोबर गाडीत होते आणि आठवण आली सामना पिक्चरची. त्या सामना पिक्चरमध्ये एक गाणे बघा, कोणाच्या खांद्यावर कोणाची ओझे, तशी परिस्थिती आत्ताच्या सरकारची आहे. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो तुम्ही म्हणताय तो माझ्याही मनात आहे आणि काल त्याच्याबद्दल मी थोडं भाष्य केलेलं आहे की पूर्वी सरकार हे मतपेटीतून जन्माला येत होतं, हल्ली सरकार खोक्यातून जन्माला येत आहे. आणि तुम्ही मतदान कोणालाही करा, सरकार माझंच येणार असं जर बोलायला लागलं आणि तसं जर का पायंडा पाडला तर उद्या कोणीही जो ह्या गोष्टी करू शकतो, दमदाट्या किंवा पैशाचा खेळ, तो देशाचा पंतप्रधान किंवा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं शिवसेना प्रमुखाने एक त्यावेळेला योजना मांडली होती, राईट टू रिकॉल, म्हणजे
मी मत दिलेलं आहे, पण जसं आता नोटा आलेला आहे मला कोणालाच मत द्यायचं नाही आहे, कोणालाच द्यायचं नाही आणि म्हणून ते नोटा असतं. तसं मी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी जर का चूक केली असेल मग ठीक आहे, आम्ही जरी केली तरी आम्हाला जो कोणी करेल त्याला परत बोलवण्याचा अधिकार आता द्यायला पाहिजे का याच्यावरती आता देशात विचार करायला पाहिजे. सर अजित पवार कालपर्यंत म्हणत होते की हे दंपूसक सरकार दंपूसक सरकार आहे आणि त्या सरकारमध्ये ते आज गेले, काय म्हणाल सर? ताकद वाढवलं गेली असती. पटणामध्ये विपक्षी एकताच्या मतभेद काही झालं तर त्या पटणामध्ये बिहारमध्ये विपक्षी एकतासाठी ज्या पद्धतीनं नितीश कुमार पुढे आले, मल्लिकार्जुन खरगे समोर आले, ममता बॅनर्जी आले, मी विपक्ष हा शब्दच मानायला तयार नाही आहे. मी याला देशप्रेमींची एकता मानतोय, लोकशाहीप्रेमींची एकता मानतोय, स्वातंत्र्यप्रेमींची एकता मानतोय आणि जी त्याच्यामध्ये केवळ नेत्यांनीच येण्याची आवश्यकता नाही, तुम्ही पण येऊ शकता आणि मी तर म्हणे आलं पाहिजे, कारण आपला देश हा आंदणमध्ये त्याला स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे, कोणी स्वातंत्र्य आंदण म्हणून दिलेलं नाही आहे. इंग्रजांबरोबर 150 वर्षाची गुलामगिरी जी काय आपल्या देशाने भोगली सोसली त्याच्यात अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिलेलं आहे, रक्त सांडलेलं आहे, हाल अपेष्टा सोसलेले आहेत, त्याच्यानंतर अनेक जणांनी त्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपली भारत माता ज्याला म्हणतो ती भारत माता ह्या सगळ्या शृंखलामधून मुक्त झाली, त्याला स्वातंत्र्य म्हणतात. आता ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी विपक्ष हा शब्द नाही, आम्ही देशप्रेमीच आहोत आणि म्हणून हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी देशप्रेमींनी एक जर एकत्र येत असतील तर त्यांना तुम्ही विरोधी नाही बोलू शकत. सगळं सांगू आता ठीक आहे. बघा मी मुख्यमंत्री सुद्धा झालो आहे अनपेक्षित होतं, माझं कोणतेही स्वप्न मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, मात्र शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा हा माझा जो काही एक निश्चय आहे तो आज सुद्धा कायम आहे, कारण तसं वचन मी माझ्या पित्याला म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेलं आहे आणि हेच मी त्यावेळेला अमित शहांना सांगितलं होतं जे त्यांनी मान्य केलं होतं. त्याच्यामुळे जिथे मला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तिथे पंतप्रधान वगैरे या गोष्टीत नाही. आता माझ्यासमोर बरं मी झालो पंतप्रधान, काय फरक पडणार आहे? मला आज जे आहे ते एवढंच महत्त्वाचं की देशाचं स्वातंत्र्य टिकण्यासाठी जसं मी कालच बोललो किंवा आणखीन कुठे बोललो असेल कल्पना नाही की आणीबाणीनंतर जनता पक्षाला प्रचाराची मुभा तरी दिली गेली होती, म्हणून तर जनता पक्ष सत्तेवर आला होता. पु ल देशपांडे, दुर्गाबाई भागवतांसारखे ज्येष्ठ साहित्यिक हे मैदानात उतरले होते, त्यांनी त्यांच्या भावना त्यांचं मन मोकळं केलं होतं, ती मोकळी करण्याची मुभा ही आणीबाणीनंतर दिली गेली होती. आज मला असं वाटतं तेवढी सुद्धा मुभा आहे की नाही कल्पना नाही. मी पण ऐकतोय आणि वाचतोय असा अल्टिमेटम त्यांनी दिलेला नाही आणि त्यांच्याकडनं आम्ही प्रस्तावची वाट बघतो आहोत. आमचं व्यवस्थित सगळं चर्चा आहे, साहजिकच आहे, काही गडबडीत कोणी प्रस्ताव देऊ नये याच्यासाठी काही काळ हा लागणं स्वाभाविक आहे. सर आपण मुख्यमंत्री असताना अमरावतीला 1 रुपया येत नाही, आता अमरावतीला आपण मतं